गिरगावात सुद्धा उद्धव गटाने आंदोलन केलेलं आहे राज्यपालांविरोधात. उद्धव गट आता आक्रमक झालेला आहे. गिरगावात देखील उद्धव गटाने आंदोलन केलेलं आहे राज्यपालांविरोधात. गिरगावात उद्धव गट आक्रमक झाल्याचे दिसून आलेलं आहे. दरम्यान या संदर्भात अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. गिरगावात सुद्धा आता उद्धव गटाने आंदोलन केलेलं आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता राजकारण तापलं असून गिरगावात उद्धव गटाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. कोश्यारी जी सातत्यानं अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या महापुरुषाविषयी, छत्रपती शिवरायाविषयी, महात्मा ज्योतिबा फुलेविषयी, सावित्रीबाई फुलेविषयी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य करतात, मला असं वाटतं की दिल्लीच्या पातशाहच्या इशाऱ्यावरून करतात की काय, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात काय. परंतु हे महाराष्ट्राचं पाणी असं तसं नाही. या कोश्यारीला पाणी पाजल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार. राज्यपालांची माफी मागून जमणार नाही. राज्यपालांनी स्वतः राज्यपालांची हकालपट्टी महाराष्ट्रातून करण्याची आवश्यकता आहे. आणि सुधांशूच्या माध्यमातून भाजप कशा कुत्सितपणाने शिवाजी महाराजांकडे पाहत आहे हे दिसून येते. हे जाणून बुजून होते का? नक्कीच जाणून बुजून केलं जात आहे.